एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना काही जण माझ्या मैत्रीचा फायदा उठवतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना देखील नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाय असं म्हणता येईल. आणि यावरूनच भाजपमध्ये फडणवीसांनीच राणेंचा गेम केला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात यावरील आमचा हा खास रिपोर्ट. नारायण राणे यांच्यावरील कालच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची भाषा बदलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख नारायण राणेंनी टाळला. शिवसेना वाढली ती त्यात माझा मोठा हात आहे. जे माझ्या विरोधात बोलले तेव्हा ते कुठे होते मला माहित नाही असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न राणेंकडून पत्रकार परिषदेत सुरू असल्याचं दिसून आलंय. काही जण माझ्या मैत्रीचा फायदा उठवतात असं म्हणत फडणवीसांना राणेंचा अप्रत्यक्ष टोला लगावला असला तरी अनिल परब आणि शिवसेनेच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी सुद्धा राणेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे. माझ्या घरावर जाऊन येणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की त्यांना देखील मुलं बाळ आहेत. हे जे माझ्या घराबाहेर आले होते त्यांनी लक्षात घ्यावं. मुख्यमंत्र्यांचं अज्ञान दाखवल्यानं त्यांना राग आलाय असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नारायण राणे यांनी टीका केली आहे. तर तुम्ही माझं काही करू शकत नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. यापुढे मी जपून पावलं टाकणार आहे पण तुम्हाला सुद्धा मुलं बाळ आहे हे लक्षात ठेवा. यापुढे यात्रेत टीका करताना मी चांगल्या शब्दात टीका करेल आणि परवापासून मी पुन्हा जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे पण करारा जवाब नितेश राणे चांगल्या प्रकारे देतील असं नारायण राणे यांनी म्हटलंय. अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ते पोलिसांवर दबाव टाकताय. निशा शालियन प्रकरणात कोणता मंत्री उपस्थित होता, पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं, आम्ही लोकशाही आणि कायदेशीर लढाई लढणार आणि ज्याने कृत्य केलं ते आज जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही राणेंनी दिला. भाजप नेते मंत्र्यांविरोधात कुणी काही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. आपण काही बोललो तर वाद होतोय त्यामुळे जपून पावलं टाकावी लागणार आहे असंही राणे म्हणाले. संजय राऊत हे संपादक होण्याच्या लायकीचे नाही, त्यांना 17 तारखेला कोर्टात सुनावणी झाल्यानंतर उत्तर देणार आहे असंही राणे म्हणाले. हे सरकार आता काही दिवसांचं आहे, ते कधी पडणार हे मी सांगू शकत नाही पण माझ्याकडे ज्योतिषांचा पत्ता आहे, मी त्यांच्याकडे चाललोय असंही राणे म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, मुंबई.